नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यानगरीच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आपल्या आर्या ग्रुपामध्ये आणि आज आपण इथे या प्रताप नारळाच्या रोपांची लागवड या नर्सरी बॅगमध्ये करणार आहोत। आता ही जी रोपं आहेत ती आपण अगोदरच नर्सरीमधून उगवून आणलेली आहेत आणि ही एक वर्षाची रोपं आहेत आणि याची लागवड आज आपण या नर्सरी बॅगमध्ये करणार आहोत। तर यासाठी अगोदरच आपण मातीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, यामध्ये कोकोपीट आणि शेणखत मिक्स केलेलं आहे आणि हेच मिश्रण आपण ह्या लागवडीसाठी वापरणार आहोत। तर मित्रांनो, या प्रताप नारळाची खासियत म्हणजे ही उंच वाढणारी जात आहे आणि याला जवळपास 150 नारळ हे वर्षभराला लागतात आणि जवळपास लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्षानंतर याला फळं लागायला चालू होतात। त्यासोबतच या जातीची लागवड ही आपल्या पश्चिम किनारपट्टीला म्हणजे आपला जो कोकण किनारपट्टा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते, कारण याचं उत्पन्न आहे हे देखील या किनारपट्टीला चांगलं होतं। तर मित्रांनो, तुम्हाला प्रताप जातीच्या नारळांची खात्रीशीर रोपं खरेदी करायची असतील तर आपल्या आर्या ॲग्रो फार्मला नक्की भेट द्या। आमचे नंबर आणि आमचा पत्ता हा आम्ही स्क्रीनवर दिलेला आहे, या ठिकाणी संपर्क करून तुम्ही आपल्या आर्या ॲग्रो फार्मला नक्की भेट द्या। तर मित्रांनो, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या बागेमध्ये एखादं नारळाचं झाड हे नक्की लावा आणि ते खरेदी करायचं असल्यास आपल्या आर्या ॲग्रो फार्मला नक्की भेट द्या। धन्यवाद।